सर्व मजेत असतात। तर मुलांनो, आज आपण पुन्हा एकदा भेटलो आपल्या या व्हिडिओमध्ये। तर मुलांनो, आज आपल्याला शिकायची आहे कविता बैल पोळा, जी आपल्या पाचवीच्या पाठ्यपुस्तकात 10व्या क्रमांकावर दिलेली आहे, जिचे कवी आहेत धोंडीराम सिंह राजपूत। तर मुलांनो, आज आपल्याला ही कविता शिकून घ्यायची आहे। तर मुलांनो, बैल आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल, जे शेतकऱ्यांची मुलं असतील त्यांना बैल माहितीच असेल आणि बैल पोळा सुद्धा माहिती असेल। तर मुलांनो, शेतकऱ्यांसाठी कष्ट करणाऱ्या या बैलांना सन्मान देण्यासाठी ही हा बैल पोळा सण साजरा केला जात असतो। म्हणून या बैल पोळा सण जेव्हा आपण साजरा करतो, तर त्यांच्यासाठी आपल्या धोंडीराम सिंह राजपूत यांनी छोटीशी कविता आपल्या या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे, जी शिकून आपल्याला सुद्धा या बैलांचा सन्मान करण्याचा योग येईल, सन्मान करण्याची आपली सुद्धा इच्छा होईल। जे बैल आपल्यासाठी रात्रंदिवस शेतात काम करत असतात, कधीही ते सांगत नाहीत की आम्ही थकलो, आम्हाला आता जरा बसू द्या, असं ते कधीही सांगत नाहीत। म्हणून शेतकऱ्यांनी या बैलांना मान सन्मान देण्यासाठी हा बैल पोळा सण सुरू केलेला आहे। तर मुलांनो, चला आपण ही कविता आधी तालासुरात म्हणून घेऊया। तर माझ्यासोबत तुम्ही म्हणायचंय, सन बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल नाऊ घाला, मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, डवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले, आजच्या दिनी नाही कांदा, पुरणपोळी खाऊन नुसता आराम। अशी ही सुंदर कविता आपण इथं आज बोललो। आता या कवितेचा अर्थ सांगतो मुलांनो, सनबैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल नाऊ घाला। आज या बैलांना आपल्याला सन्मान द्यायचा आहे, म्हणून आज त्यांना त्यांच्या गोठ्यातून बाहेर काढून आपल्याला स्वच्छ असं त्यांना आंघोळ घालायची आहे। मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी पाशिंगे। मखमली अशा झुलीन त्यांच्या अंगावर आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्यांची शिंग आपल्याला रंगवायची आहेत, आणि कपाळी त्यांच्या कपाळावर आपल्याला रेशमी अशी बाशिंगे त्यांच्या कपाळावर बांधायची आहेत। धवळ्या पवळ्या सजले दसले, बघा मुलांनो, बैलांची नावं काय आहेत, धवळ्या आणि पवळ्या। ढवळ्या पवळ्या सजले दजले, गावभर बघा मिरवू लागले। हे आता ढवळ्या पवळ्या सजलेले आहेत आणि आता आपल्याला त्यांची मिरवणूक काढायची आहे। आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम। आजच्या या दिवशी आपल्या या बैलांना आपल्याला काहीच काम लावायचं नाही, आजचा तो पूर्ण दिवस त्यांचा असेल। त्यांना छान छान पुरणपोळी खाऊ घालायची आहे आणि त्यांना नुसता आराम करायला आपल्याला सांगायचं आहे। अशी ही सुंदर कविता आज आपण इथं शिकलो मुलांनो। तर मुलांनो, शेतकऱ्यांसाठी हा बैल खूप महत्वाचा असतो। हे जे बैल असतात शेतकऱ्यांसोबत काम करत असतात रात्रंदिवस, शेतामध्ये जे धान्य उगवतं त्याच्यामध्ये फारसा वाटा या आपल्या बैलांचा असतो। ते रात्रंदिवस शेतकऱ्यांसाठी काम करत असतात, कष्ट करत असतात, म्हणून त्यांना एक दिवस त्यांना द्यायचा आणि त्यांचा सन्मान करायचा, म्हणून ही कविता आपल्या पाचवीच्या पाठ्यपुस्तकात दिली गेलेली आहे। तर मुलांनो, आता बोलूया या कवितेतील काही कठीण शब्दांबद्दल। तर शब्दार्थ, पहिला आहे नाव घालणे म्हणजे अंघोळ घालणे, दुसरा आहे सण म्हणजे उत्सव, तिसरा आहे गोठा
म्हणजे गुराढोरांना बांधण्याची जागा। आता चौथा आहे बाशिंग, म्हणजे बैलांच्या डोक्याला बांधण्याचे एक आभूषण, त्याला बाशिंग असं म्हटलं जातं। पाचवा आहे झूल, म्हणजे बैलांच्या अंगावर पांघरायचे रंगीत नक्षीदार कापड, ज्याला झूल असं म्हटलं गेलं आहे। सहावं आहे दिन, म्हणजे दिवस। असे शब्दार्थ आपण आता पाहिले। आता याच्या पुढे मुलांनो आपल्याला पाहिजे आहेत काही स्वाध्याय, म्हणजे काही प्रश्न उत्तर आपण पाहून घेणार आहोत। तर मुलांनो पहिला प्रश्न आपल्या पुस्तकात दिलेला आहे। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। आता त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, बैलांच्या सणाला काय म्हणतात? आपल्या सगळ्यांना माहिती आहे बैलांच्या सणाला काय म्हणतात ते। तर उत्तर आहे, बैलांच्या सणाला बैलपोळा म्हणतात। आता दुसरा आहे, बैलांना कसे सजवले आहे? त्याच उत्तर आहे, बैलांच्या अंगावर मखमली जुली पांघरून त्यांची शिंगे रंगवून आणि त्यांच्या कपाळावर रेशमी बाशिंगे बांधून त्यांना सजवले आहे। आता तिसरा आहे, बैलांची नावे कोणती आहे? तर उत्तर आहे, बैलांची नावे ढवळ्या पवळ्या असे आहेत। आता चौथा आहे, बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात? उत्तर आहे, बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात। आता मुलांनो प्रश्न दुसरा आपण पाहून घेऊया। प्रश्न दुसरा, खालील प्राणी कुठे राहतात ते लिहा। जसं पहिलं आहे घोडा, मुलांनो घोडा कुठे राहतो? तबेला। दुसरं आहे वाघ, वाघ कुठे राहतो मुलांनो? गुहा। तिसरा आहे माकड, झाड। चौथा आहे हत्ती, हत्ती कुठे राहतो माहिती मुलांनो? पिलखाना, पिलखान्यात राहतो। पाचवा आहे मासा, मासा कुठे राहतो? तर मासा राहतो पाण्यात, पाणी। सहावं आहे कासव, तर कासव कुठे राहतो मुलांनो? विहीर, विहिरीत ते कासव राहत असत। आता मुलांनो याच्यानंतर प्रश्न तिसरा, खालील शब्दांपासून अनेक शब्द बनवा। याचा अर्थ, इथं तुम्हाला एक शब्द दिला गेलेला असेल आणि त्या शब्दात आपल्याला लपलेले अजून काही अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत। तर बघूया, पहिलं आहे पुरण पोळी। बघा पुरण पोळी म्हणजे आपल्याला किती शब्द सापडता येते। पहिलं आहे पुरण, दुसरं आहे पोळी, तिसरं आहे पोर, चौथं आहे रण। बघा चार शब्द आपल्याला एकाच शब्दामध्ये लपलेले सापडले। आता दुसरं आहे गावभर। आता गावभर म्हणणं आपल्याला परत चार शब्द शोधायचे आहेत। पहिलं आहे गाव, दुसरं आहे गार, तिसरं आहे वर आणि चौथं आहे भर। असे चार शब्द आपल्याला या गावभर मधून सुद्धा शोधून मिळालेले आहेत, जे अर्थपूर्ण आहेत। त्या काना मात्रा विलांटी आपल्याला रप न करता आपल्याला हे शब्द शोधून काढायचे होते, ते आपण शोधून काढले आणि लिहून सुद्धा घेतले। तर अशा प्रकारे मुलांनो आपण ही बैलपोळा कविता आज इथं शिकलो आहोत। तर आपल्याला या कवितेची ऍक्टिव्हिटी आहे मुलांनो, जे तुमच्या पेज वर दिलेली आहे सगळ्यात शेवटी, जे तुम्हाला एक चौकोन दाखवलं गेलं आहे त्याच्यामध्ये अक्षर दिली गेलेली आहेत। बघा इथं स्क्रीनवर दिसतंय, फळ्यावर दिसतंय, ते शब्द आपल्याला याच्यातून जे इथं अक्षर दिली गेलेली आहे त्या चौकोनामध्ये, या अक्षरापासून फुलांची नावे आपल्याला शोधायची आहे त्या चौकोनातून।
फुलांची नावे आपल्याला शोधायची आहेत या चौकोनातून आणि ती नावे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहेत. बघूया बरं किती नावं कोणाला सापडली ते. ओके तर मुलांनो आज आपण इथंच थांबतोय. मला पूर्ण माहिती आहे की सगळ्यांना ही कविता कळलेलीच असेल. पुन्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पावेतो. धन्यवाद.